उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे कधी काळी एकमेकांचे सहकारी होते असे सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही, कारण या दोघांमधील दुराव्याला आता दुश्मनीचा रंग चढलाय. या दुश्मनीने एका राजकीय सूडनाट्याकडे वळण घेतले. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आदित्य ठाकरेंना विलन ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. याला निमित्त ठरले सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सालियान हिचा मृत्यू. हे सालियान प्रकरण आदित्य ठाकरेंना अडचणीचं ठरलंय. शिंदे सरकारही या घटनेचा ढालीसारखा वापर करत ठाकरेंना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाही. आता शिंदे सरकारने आदित्य ठाकरेंना अडचणीत आणणारा कोणता निर्णय घेतला आणि ठाकरे फडणवीसांमधील राजकीय दुश्मनी नेमकं कशी सुरू झाली पाहूया. ठाकरे फडणवीसांमधील राजकीय सूडनाट्य. 2019 उद्धव ठाकरे भाजपसोबत न जाता स्वतः मुख्यमंत्री बनले आणि इथूनच सुरू झाले राजकीय सूडनाट्य. हा नाट्याचा पहिला अंक होता. मातोश्रीच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे पडले हा दुसरा अंक ठरला. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या झाली. त्यानंतर सुशांतची मॅनेजर दिशा सालियांच्या मृत्यूचे कनेक्शन ठाकरेंपर्यंत जोडले हा तिसरा अंक होता. नंतर शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं हा चौथा अंक झाला. आता पाचवा अंक दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणी SIT नेमून सुरू झाला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्यापूर्वी 6 दिवस आधी त्याची मॅनेजर दिशा सालियान हिने आत्महत्या केली होती, मात्र तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला गेला. या सगळ्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावरही सातत्याने आरोप होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी वारंवार केली जात आहे. भाजपकडून आणि त्यातील राणे कुटुंबाकडून हे प्रकरण उचलून धरण्यात आले होते. दिशा सालियांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यू दाखल केला होता. August 2021 पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्टही दाखल केला होता. या प्रकरणात कटाचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याने 2021 सुरुवातीलाच पोलिसांनी तपासही बंद केले होते. शिवाय सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने देखील दिशा सालियांच्या मृत्यूला अपघात असल्याचे म्हटले होते. दिशा सालियांच्या कुटुंबियांनी देखील मुलीच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचे म्हणत बदनामी थांबवण्याची विनंती केली होती. पण यानंतर या प्रकरणात सातत्याने आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. गेल्या अधिवेशनात हा मुद्दा प्रचंड गाजला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात SIT चौकशी करण्याची घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा हा मुद्दा तापला आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच या प्रकरणात SIT स्थापना करण्यात आली आहे. आता SIT आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यासाठी लेखी आदेश दिले असल्याचे बोलले जात आहे. ही चौकशी सुरू झाल्यास ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना नव्या अडचणीचा सामना करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. गत 4 वर्षाच्या काळात ST आंदोलन, श्रीधर पाटकर प्रकरण, राणा दाम्पत्याचं आंदोलन, तर कधी कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यातून ठाकरेंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यानंतरच्या काळात शिंदेच्या बंडानंतर ठाकरेंमधील दुरावा आणखी वाढला. मधल्या काळात हा दुरावा कमी होऊन ठाकरे भाजपमधील वैर कमी झाल्याच्या चर्चा होत्या. पण आता या प्रकरणातील नव्या आरोपांमुळे आणि SIT चौकशीच्या आदेशामुळे ठाकरे भाजपमधील वैर कायम आहे असेच म्हणायला हवे. तसेच हा निर्णय गृहखात्याने म्हणजेच खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच घेतला आहे. ही चौकशी ओपन करून आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा तर प्रयत्न नाही ना अशी शंका आहे. पण सोबतच ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी बसून दिले नाही याचा सूड अद्याप बाकी असल्याचे या घडामोडीवरून दिसून येते. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा.